आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी परिसरात वानरांनी मांडला उच्छाद, परिसरातील नागरिकांना उपद्रव. कोगनोळी सह परिसरातील हनबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मतिवडे येथे वानरांनी मोठा उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिक व महिला हैराण झाले आहेत. मोठ्या प्रमाणात हे वानरांचे कळप गावात आले असून सर्वत्र धुडकूस घालत आहेत. परिसरातील घरांवर मोठ्या प्रमाणात वानर उड्या मारत असल्याने कौले फुटून पावसाचे पाणी घरात येत आहे. तर घरात कोणी नसल्यास आणि दार उघडे असल्यास ही वानरे बिनधास्तपणे घरात घुसून मिळेल त्यावर ताव मारत आहेत. एका कळपात सुमारे 10 ते 20 वानर असल्याने जर काही खाण्याचे मिळेल तर बघता बघता फडशा पाडण्यात येत आहे. या घरावरून त्या घरावर उडी मारताना अनेकदा दारात लावलेल्या दुचाकीवर उडी मारल्याने गाडी पडून नुकसान होत आहे. तर रस्त्यावरील नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचेही प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तातडीनं या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.